हेलो गाइस, आज के अपने पर नए वीडियो में आपका स्वागत है। और दोनों थ्रेशर आज से सोयाबीन पे शुरू करने हैं। बाजरी का दो खड़े वो निकल के अपना जो पुराना थ्रेशर वो भी सोयाबीन के ऊपर चालू करना है। कल रात अपनी सोयाबीन निकल चुकी है। आज रोटरीला चालायचं पाहू म्हणजे रोटरीला चालू घरच्या वावर सोयाबीन हे करायचे ना, रोटर मारायचं सोयाबीनला आणि सर्व्हिसिंग करायची कामात काम दोन पन्नास और राजा डिझेल डाल केले तर चुके और गाइस, जो अपना दूसरा ट्रैक्टर है वो गया है, जॉन डियर गया है, नहीं सॉरी थ्रेशर वे, और जो थ्रेशर है 48 इंच का थ्रेशर है। और देखेंगे कि आप लोग कौन सा रहता है, चेक करेंगे हमारा जो ये काम खत्म होगा तब जाएंगे। और गाइस, यहाँ पे हो चुका है रोड, जो आरपीएम है वो 20 पर आरपीएम है, क्योंकि लोग है तीसरे गियर में ट्रैक्टर चालू है, फिलहाल इतनी स्पीड है क्रीपर गियर में अपना ट्रैक्टर। इतना ही खेत करना है थोड़ा, किती घेते आमची याला 10 बसत आहे का, मग खर्च आहे ना किती जवळ जवळ किती 8.5 लिटर चा खर्च आहे। इंजिन मोठे ना, हो ना, हा तरी 55 65 HP ला किती बसत असेल, 12.5 तो त्याचं ऑइल पाहिलं असेल 750 तास झाले, ऑइल कसं निघलं असेल काय सांगू, सर्व्हिसिंग आहे असं निघालं, टास्की चालला 600 तास चालला त्याची पहिली सर्व्हिसिंग 600 तास, ऑइल असं कसं असून सांग, इंजिन ची गेली, हा आपल्याला इंजिन चीच वॉरंटी लागते ना, कुलंट ची कुठे लागते, इंजिन ची घेऊ आपण वॉरंटी का कुठं काय पाहू, मी आता ची बोलत आता कोणते पण डिझेल देवर मी खोली तर पाहू बरं
ते प्लॅस्टिक चा घ्या ना, त्याचं ते नाही वासायचं प्लॅस्टिक धर चल राज काम थांबलच ना पाहिजे तुमच्याकडे चिकाय लागला मला मालाच यावं लागणार तुमच्याकडे थांबा असंच कॉलायचं इकडे गेलता झाला तो पहिला तुम्ही दोघं जर जुने खिलाडी असे तुम्ही मला वाचलाय तर एवढे तरी फोन तरी करील आपण फुलू राहिलो ना याच्यामध्ये आहे काय ऑइल ते डिझेल टाका ना ते धुवायलाच लागलं ना ए पण याला धुवायला तर काहीच नाही पण काहीच नाही धुवायला याची मत आहे का बदलायचं राहतो डायरेक्ट बदलायचं डायरेक्ट हे किती रुपयाचं राहतो कळ पाहिजे आम्हाला 443 रुपये आणि ते बदलायचं राहते पा आतमधले ते माझ्या फक्त महिन्यात नाही ते मधले फडके बदलायचे फक्त फडके बदलायचे ते 150 रुपये लिहित फडके राहते मग बराबर 150 रुपये असे फडके गाडी द्या मग पंप खोली लावी त्या सगळंच कॉल लाईत काय करायचं आता बसवायचं का परत आता सांगू शकत नाही चक्कर झालं तर काय आम्हाला येईन बसवत मग ते आईल कळत नाही का नाही हायड्रोलिक आम्ही ओरिजिनल 70 घंटे वापरले आणल्यापासून आणल्यापासून हायड्रोलिक चालू आहे पीटीओ बरं का हायड्रोलिक वेगळं का पीटीओ वेगळं सगळं एकच म्हणजे हा आम्ही कम्प्लीट 72 घंटे चालू 5 सोडून द्यायचे तुमचे 5 नव्हते काय दोन होते हा 5 पकडून द्यायचे कम्प्लीट 5 मोजण आपल्याला गोष्टी आता तर समजायला ट्रॅक्टर घेऊन मला जवळ 5 वर्ष झाले कम्प्लीट 14 वर्ष चालू एंडिंग आता समजून 2021 मध्ये ट्रॅक्टर घेतला होता त्यापासून आपण यावेळी ते महिंद्राचं पुस्तक मी 4-5 वर्षात वाचलं ऐका ना हे कस ते दुसऱ्या यांना एक क्लिपर आहे याला का बरं नाही काय लॉक आहे लॉक आहे का ते तुटत तर कुठून ते वाढायचं नाही विचारलं नाही तुम्हाला वाढायचे हिशोब आहे का हो नाही आता त्याची 24 पर्यंत रेस जाते म्हणून विचार ते पहिल्यापासून मायाला इनलाईन पंपाला ये ना ते डाय बुसणं तशी यायला बुसणं नाही ओपन आहे ना त्याच्यामुळे विचारलं नाही ते लॉक आहे ना हे तोडायचं नसतं इकडून साळायचं असतं लोकांना कळून द्यायचं नाही काय उठाटे करून ठेवले जेवण द्यायची तोडणार आहे मी लेणे फक्त पुन्हा साळायचे लेणे तो आता 22-23 पर्यंत जातो कसा काय 25 पर्यंत यायला पाहिजे ते कळून नाही दिलं पाहिजे नाही तर तुम्ही आलं वॉरंटी गॅरंटी नाही द्यायची परत बरोबर का नाही जेवढी माणसांची टेप नाही तेवढी मशिनरींची टेप बरोबर आहे का हो ते दिवाळी झाली आपल्या तिकडे शेड वन दिसत पाहिजे मोठं 40x32 पाहून नाही तर 40x40 एवढं मोठं असं आहे का वर्कर वर्कर बादली तुम्हाला एक आयडिया सांग वाढव बरं बंदच केला बा तुम्ही त्या नका जवळ आज
अच्छा प्लान रे माल दोन हजार कर दोन हजार करा दोन हजार फुल फुल चप्पलानं मावली तिथं पाय घर याचं चप्पल पण मावली काय रोटर नाच चालतोय ना ते ग्राउंड स्पीड काल टाकला ते युज होत नाही त्या ग्राउंड स्पीडचा नांगराची काही गरज आहे का घर कपड कडक खाली एवढं काही दिवसांनी पावर आहे काय काय हॅरो पॉवर नाही घ्यायचं बरं का तो डिक्स हॅरो आम्ही पाह फक्त पुढे बरं का और कहीं तो अभी ट्रैक्टर की सर्विसिंग हो चुकी है 71 घंटे में और अभी अपना ये ट्रैक्टर चल रहा है थ्रेसर के ऊपर चलो जॉन डियर हो दबता है इसलिए ये ट्रैक्टर चलेगा उस थ्रेसर के ऊपर कल से अपना दूसरा थ्रेसर भी चलेगा थोड़े ज़्यादा आ रहे हैं इसलिए